प्रश्न असा आहे की 2024 ला 24 लोकसभेला विखे विरुद्ध लंके असा सामना पाहायला मिळू शकतो का? तुमची इच्छा आहे का असा सामना व्हावा? तुमची इच्छा असेल तर नाही. हे पहा, मला तर बिनविरोध कोणी देणार नाही, बरोबर. मला तर लढवाच लागेल, मग तो कोणी असू. मागच्या वेळेस संग्राम होता, पुढच्या वेळेस कोणी राहणार, त्याच्या पुढच्या वेळेस कोणी राहणार, तर हे जनता ठरवते. की म्हणजे मी तर तेव्हा नवा होतो, तेव्हा माझ्या विरोधात स्थानिक आमदार होते, शहरामधले आमदार होते. तर एक गोष्ट लक्षात घ्या की पब्लिक परसेप्शन, सोशल मीडिया, ॲडव्हर्टिजमेंट आणि वैचारिकता यामध्ये फार मोठा फरक असतो. हे मी माझ्या मागच्या राजकारणाच्या निवडणुकीमध्ये शिकलो. आणि त्यामुळे लोकसभेमध्ये सुजय विखे किंवा रोहित पवार किंवा तिसरं कोणी यापेक्षा आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचाच चेहरा हा जनतेला मान्य आहे. आणि त्या चेहऱ्यामुळे जो कोणी त्या चेहऱ्याच्या पाठिंब्याने उभं राहील, मग सुजय विखेच भाजपचा उमेदवार असं कोण म्हटलं? पक्षाने अजून तिकीट कुठं फायनल केलं? उमेदवार कोणी असू शकतो. पक्ष म्हणू शकतं की बाबा तुमचे आता वडील मंत्री आहेत, तुम्ही एखाद्या नव्या व्यक्तीला संधी द्या, तर त्याचाही प्रचार करू. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये जो कोणी व्यक्ती भारतीय जनता पार्टीचा उमेदवार राहील, तो 101% त्याला तो ॲडव्हान्टेज आणि निवडून येण्यामध्ये सहकार्य मिळेल. बाकी जनता केलेल्या कामाचं मूल्यमापन करून जो काही निर्णय देईल तो मान्य राहील. आणि मला, मी लिटरली सांगतो की काय कोण येतं आणि कोण उभं राहतं याच्यामध्ये मला अजिबात रस नाही, मी पाहत पण नाही आणि मला त्याचा फरक पडत नाही.